मैत्रिणींनो, अनुजाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत उपवासाचा पिझ्झा. बढिया रेसिपी आहे, एकदम युनिक अशी रेसिपी आहे. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. उपवास म्हणले की उसळ आणि भगर खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. ती तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला नक्कीच आवडेल. चला तर पाहूया. ह्या गरम करायला ठेवलेल्या पॅनमध्ये आता हे ड्राय फ्रुट्स आपण थोडेसे रोस्ट करून घेऊ. बदामाचे लांब असे काप केले आहेत, त्याला आपण थोडेसे असे भाजून घेऊ. ते हलकेसे लाल झाले की त्यामध्ये आपण हे काजूचे तुकडे टाकून देऊ. मंद आचेवर खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. आता मी पिस्त्याचे पण बारीक असे तुकडे केले होते, ते पण आता ह्यामध्ये आपण थोडेसे परतवून घेऊ. ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या मनावर घेऊ शकता. त्यानंतर ह्यामध्ये थोडेसे किसमिस घालत आहे मी, त्याला पण थोडा वेळ आपण भाजून घेऊ. सर्व ड्रायफ्रुट्स आता छान असे भाजून झाले आहेत. आता हे ड्रायफ्रुट्स आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता पिझ्झ्यासाठी जी लागणारी चटणी आहे ती बनवून घेऊ. पॅनमध्ये थोडेसे तेल घेऊन त्यामध्ये हिरव्या मिरचीचेही तुकडे, त्याला आपण थोडेसे फ्राय करून घेऊ. त्यामध्ये ही अद्रकची पेस्ट मी घालत आहे. ह्या अद्रकच्या पेस्टला थोडा वेळ परतवून घेऊ, जास्त वेळ नाही परतवायचे, त्याला लाल नाही होऊ द्यायचे. थोडेसे परतवून झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडेसे पाणी घालत आहे. पाणी घातल्यानंतर हा लिंबाचा रस मी त्यामध्ये घालत आहे. एक लिंबाचा रस आहे हा. त्यानंतर तिखट घालायचे, थोडेसे मिक्स करून घेऊ. ह्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचे आहे. आता ह्यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे. पहा, ही आपली आंबट गोड चटणी अद्रकच्या टेस्ट सोबत खूप छान अशी तयार झाली आहे. खूप खमंग अशी चव येते. उपवासाचे धपाटे, थालीपीठ त्यासोबत पण तुम्ही ही सर्व करू शकता. आता पिझ्झ्यासाठी लागणारा डो तयार करू. एक वाटी भगरीचे पीठ घेतले आहे, त्याला आपण चाळून घेऊ. चाळून झाल्यानंतर त्यामध्ये एक टीस्पून बेकिंग पावडर आणि एक पिंच सोडा मी घेतला आहे. त्यानंतर एक टीस्पून शेंदी मीठ आणि एक टीस्पून साखर, हे सर्व एकत्र करून घेऊ. त्यामध्ये मी दही घालत आहे, एक कप दही आहे. आता दही घालून झाल्यानंतर ह्याला लागेल इतके पाणी घेऊन त्याचा डो तयार करायचा. पहा, असा सॉफ्ट असा डो तयार आहे. ह्याला आता आपण फक्त 5 मिनिटासाठी झाकून ठेवू आणि तोपर्यंत आपण कढई प्रीहीट करायला ठेवू. त्यावर झाकण ठेवून आता आपण ह्याला प्रीहीट करायला ठेवू. कढई प्रीहीट होईल तोपर्यंत आपण पिझ्झ्यासाठी ज्या लागणाऱ्या भाज्या आहेत त्याला आपण शॉलो फ्राय करून घेऊ. पॅनमध्ये तेल टाकून त्यामध्ये आपण आता हिरव्या मिरचीचे तुकडे घालणार आहोत. थोडेसे फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला ह्या बटाट्याच्या फोडी त्यामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत.
शॅलो फ्राय करायचे आहेत। खरपूस असा लाल रंग झाला की त्यामध्ये आपल्याला आता काकडी घालायची आहे। काकडी आणि बटाटा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पनीरचे तुकडे घालायचे आहेत। पनीरचे तुकडे घातल्यानंतर जास्त वेळ फ्राय करायचे नाही। हे फ्राय झाल्यानंतर आता आपण पिझ्झाची तयारी करू। ह्या प्लेटवर तेल लावून घेऊ आपण। तुम्ही स्टीलची पण प्लेट वापरू शकता। हा आपला डव आता भिजून तयार आहे। त्यातला अर्धा डव मी घेणार आहे। तेलाचा हात लावून ह्या डवला आता आपण पसरवून घेतला आहे। त्यावर असे काटे चमच्याच्या साह्याने असे होल करून घ्यायचे। त्यावर आता आपण ही चटणी स्प्रेड करून घेऊ। ही चटणी ऑलरेडी तिखट असते, त्यामुळे पिझ्झावर चिली फ्लेक्स टाकायची गरज नाही। अशा पद्धतीने ही सगळीकडे पसरवून घ्यायची। ह्या चटणीमुळे तुम्हाला सॉसची उणीव भासणार नाही। आता ह्या फ्राय केलेल्या भाज्या आपण त्यावर स्प्रेड करून घेऊ। त्यानंतर आता हे ड्रायफ्रुट्स। ड्रायफ्रुट्स टाकल्यानंतर ही मी काळे अंगूर घेतले आहेत। त्याची मी गोल गोल अशी काप करून त्यावर आपल्याला ठेवायचे आहेत। पिझ्झासाठी जे ऑलिव्ह वापरलं जातं त्याऐवजी मी हे अंगूर वापरले आहेत। आता आपल्याला ह्यावर चीज खिसून घ्यायचे आहे। पहा, चीज खिसल्यानंतर हा आपला पिझ्झा बेक होण्यासाठी तयार आहे। आपली कढई आता प्रीहीट झाली आहे। त्यामध्ये आपला हा पिझ्झा बेक करण्यासाठी आपण ठेवला आहे। त्यावर आता आपण झाकून ठेवू आणि फक्त 5 ते 10 मिनिटात हा पिझ्झा आपला तयार होईल। पहा, 10 मिनिटे झाली आहेत। मीडियम गॅस ठेवून आपला हा पिझ्झा एकदम तयार आहे। पहा कसा यमी दिसतो आहे। तुम्ही पहा, हा व्यवस्थित बेक झाला आहे। पिझ्झा कटरच्या साह्याने आपण याचे स्लाइस करून घेऊ। पहा, आपला उपवासाचा पिझ्झा एकदम खाण्यासाठी तयार आहे। लहान मुलांना ही रेसिपी नक्की आवडेल। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड कमेंट्स नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।